हे तळाव 32 फूट खोल आहे, 184 मीटर तळावाचा गेला आहे आणि वर्षाचे 12 महिने या तळामध्ये पाणी. काय नाव घेतलं पण? गंगासागर तळाव. या तळावरून दोन ओळी म्हटल्यास गंगा, यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी आणि सप्तसुरांची पाणी जल झाले तीर्थांची घरं आणि नावं त्याची गंगासागर. आता पण आपण त्यांचं बांधकाम पेशव्याने केलं पण एक कल्पना करा, आज ती 3 मजली एवढी उंच पाहायला मिळते. तर महाराजांच्या काळात ही इमारत एकावर एक अशी सलग 7 मजली होती. आणि मग तो 7वा मजला अजून किती उंचावर असेल? 7व्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं. उरलेल्या 6 मजल्यांमध्ये तांब्याच्या नाळ्याने पाणी सोडलं जायचं. राजांच्या राणी हवा खाली यायच्या, याला मनोरे म्हटले. तशीच दुसरी इमारत पाहतोय 2 मजली आहे. राजांच्या काळात 5 मजली होती, त्याला विजयस्तंभ म्हटलंय. विजयस्तंभ म्हणजे काय? तर विजयाचं प्रतीक मिळवण्याची जागा. महाराज कोणता गडकिला जिंकून आले की या ठिकाणी भगवा ध्वज फडकवायचे किंवा गवताची गुंज पेटवायचे. कारण आजूबाजूच्या गावांना आणि किल्ल्यांना समजायला पाहिजे छत्रपती शिवाजी राजांनी कोणत्या ना कोणत्या किल्ला स्वराज्यामध्ये सामील केलाय, त्यासाठी याला विजयस्तंभ म्हटलंय. आता या रायगडाला रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा भूर आहे. हिरकणीची कथा कविता या अगोदर ऐकली असेल परंतु आज आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत. हिरकणी धनगर कुटुंबातली गरीब बिचारी कुटुंब, तिची रोजीरोटी रायगडावर चालायची. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरकणी नावाची माता रायगडावर दूध विकायला आली. दूध विकता विकता सांज वेळ झाली 5:30 वाजली आणि रायगडाचा महादरवाजा बंद झाला. जेव्हा समजलं दरवाजा बंद झालाय, त्यावेळी त्या मातेने दुधाचं भांडं कडेवर घेतलं. पायामध्ये तुटलेली चप्पल उडत उडत माता इथून गडाच्या दरवाज्याजवळ गेली. दरवाजा बंद झाला होता. गडकरी होते सांगोजी काटकर, त्यांच्या समोर हात जोडून पदर पसरला गडकरी. हात जोडून विनवणी करते, मला घरी जाऊ द्या. घरी माझं ताना बाळ आहे गडकरी. अहो ज्या लेकराचं बारसं झालं नाही ते लेकरू या आईसाठी तळमळत असेल. गडकरी घरी मला जाऊ द्या. गडकरी सांगते छत्रपती शिवाजी राजांची आज्ञा नाही. काम कर, जशी इथे आलीस ना तशी गडावर जा. राहायची जेवणाची व्यवस्था गडावर केली जाईल आणि उद्या सकाळी 8 वाजता नगरखान्यात नगारा वाजेल आणि गडाचा दरवाजा उघडेल. भैया दरवाजा तो खाली. सांगितल्याप्रमाणे माता गडावर आली. पतीला गडावरती राहायला सांगितलं होतं. तिला वाटलं मला या मार्गाने सोडलं नाही, मी दुसरा मार्ग शोधेल. या हिशोबाने तिने पूर्ण गडाला वेढा दिला पण मार्ग काही सापडला नाही. जशी एक गाय त्या वासरासाठी वेडी होती तशी ती माय त्या लेकरासाठी वेळी झाली पण मार्ग काही सापडला नाही. अक्षरशः पश्चिमेला कडाय त्या कड्यावर गेली. कड्यावर दुधाचं भांडं पायाची चप्पल काढली आणि कडा उतरायला सुरुवात केली. दगडांचा झाडांचा आसरा घेत माता जड उतार झाली. नंतर स्वतःकडे पाहिलं तर अंग खरचटलं होतं, वस्त्र फाटले होते, अंगावरून रक्त वाहत होतं. अशा अवस्थेत स्वतःची काळजी न घेता घरी गेली. ताण्या लेकराला खुशीत घेतलं, बाळाला दूध पाजलं. बाळाला समजलं आपली आई आपल्या जवळ आली. पण मातेच्या मनात भीती. छत्रपती शिवाजी राजांचा नियम मोडून गड उतरलं. जर काही महाराजांना समजलं तर उद्या राजा माझा टकलू करून कडवी करते. अक्षरशः दुसऱ्या दिवशी खालच्या गावातून बातमी आली. हिरकणी नावाची माता पश्चिमेच्या गडावरून खाली उतरली. आता गडावरून खाली जाईल ते पाणी आणि खालून वरती येईल ती हवामय स्त्री उतरली कशी, हे विचारणं पण गरजेचं आहे. कारण ही राजधानी होती, उद्याही कुठून कोणी येईल म्हणून तिला रायगडावरती आणलं. राजाने सदरेवर बोलावलं. सदरेवर बोलावलं तेव्हा राजांसमोर घळा घळा रडती. राजाने सांगते राजा जी काही शिक्षा द्यायची आहे ना तर ती शिक्षा मला द्या, माझ्या पदात टाका. मी माझ्या लेकरासाठी पश्चिमेचा कडा थोडा खाली आलो. राजे म्हणते हिरा कडा दाखव. कडा दाखवलं तर राजांना पण शक्य वाटत नव्हतं. कारण तो पूर्ण ताशीव कडा, उभा कडा.